शहर में बढ़ रहे कोरोना संक्रमण का जायजा लेने साथ ही उपाय योजना पर चर्चा करने के लिए सोमवार को महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने महापौर और आयुक्त के साथ समीक्षा बैठक ली है। नागपुर शहर में कोरोना का प्रकोप बढ़ते जा रहा है। रोजाना हजारों की संख्या में कोरोना पॉजिटिव सामने आ रहे, साथ ही कोरोना से हारने वालों की संख्या ज्यादा है। ऐसे में प्रशासन और मनपा की ओर से क्या उपाय योजना की जा रही है, इसका जायजा सोमवार को महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने मनपा मुख्यालय में लिया। इस बैठक में महापौर संदीप जोशी, आयुक्त राधाकृष्णन, पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक गिरीश व्यास सहित अन्य लोक प्रतिनिधि और अधिकारी उपस्थित थे। बैठक के बाद पत्रकारों को जानकारी देते हुए फडणवीस ने कहा कि आयुक्त ने कोरोना को लेकर शहर में सुधार किया। कोरोना का प्रकोप देख निजी अस्पतालों में 1800 बेड की व्यवस्था की है और बेड की व्यवस्था की जा रही है। साथ ही उन्होंने कहा कि जंबो कोविड सेंटर पर एक सुझाव दिया गया है, एक जंबो सेंटर तैयार करने से अच्छा है कि दो कोविड सेंटर बनाना चाहिए। साथ ही एम्बुलेंस की संख्या भी शहर में बढ़ाई गई है। कोरोनाच्या जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भातली इथली जी परिस्थिती आहे ती मी समजून घेतली। महापौर जी सगळे पदाधिकारी आमदार आणि आयुक्त होते, मला असं वाटतं की आयुक्तांनी आता बऱ्यापैकी त्या ठिकाणी सुधारणा केलेल्या मला पाहायला मिळाल्या। विशेषतः आत्ता कोविड हॉस्पिटल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आता जवळजवळ 42 कोविड हॉस्पिटल्स तयार झालेले आहेत आणि 102 पर्यंत संख्या नेण्याचा प्रयत्न आहे। आणि जवळजवळ या ठिकाणी मला असं वाटतं की आता 1800 बेड्स हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तयार झाले आहे आणि आत्ता आपण पीककडे चाललो आहोत, त्याच्यामुळे बेड्स हे अजून यापुढे देखील आपल्याला लागतील। त्यामुळे मी त्यांना या ठिकाणी असं निवेदन केलं आहे की अजून प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे आणि सरकारी हॉस्पिटल्सचे बेड्स हे कसे वाढवता येतील याचा प्रयत्न केला पाहिजे। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे, त्याचाही फायदा आपल्याला होईल। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये आपण टेस्टिंग चांगल्या प्रकारे करतो आहे। म्हणजे आज नागपुरातलं जे टेस्टिंग आहे ते समजा पर मिलियन पॉप्युलेशनचा आपण विचार केला तर मुंबईपेक्षा कितीतरी अधिक टेस्टिंग हे नागपूरमध्ये केलं जात आहे। आणि मला असं वाटतं की हीच स्ट्रॅटेजी असली पाहिजे, संख्या वाढली तरी टेस्टिंग मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे। कारण मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधनं आयसोलेशन जर आपण केलं तर त्यातनंच आपण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तो कमी करू शकू। आत्ता या ठिकाणी कोविड सेंटर करता किंवा CCH करता जी काही सरकारने मान्यता दिली आहे तर त्याही संदर्भात मी त्या ठिकाणी आयुक्तांना आणि महापौरांना असं सांगितलं की एक जंबो सेंटर करणं हे काही योग्य स्ट्रॅटेजी होणार नाही। याचं कारण आपण बघितलं असेल मुंबईचे जंबो सेंटर किंवा पुण्याचे जंबो सेंटर हे जवळजवळ फेल झाले आहे। त्या ठिकाणी डेथ रेट हे 37% गेलेला आहे आणि पुण्यात त्याचवेळी पुणे आणि पिंपरी चिंचवडने जे छोटे सेंटर केले आहेत 300-चे 200-चे ते सेंटर मात्र अतिशय योग्य प्रकारे चालले आहेत। तर मला त्यावेळेस महापौरांनी आणि आयुक्तांनी हे देखील सांगितलं की आता त्यांनी जो काही प्लॅन तयार केला होता एक जंबो करायचा त्याच्याऐवजी आता दोन वेगवेगळे सेंटर्स ते करतायत आणि तेही एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन करून करतायत। मला असं वाटतं तीच करेक्ट स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामुळे बेड्स देखील उपलब्ध होतील आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपलं हे पिकिंग कदाचित चालेल। आता जे काही सिम्पटम्स दिसत आहेत किंवा देशभरामध्ये पिकिंगच्या संदर्भातली जी काही स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्या आधारावर ऑक्टोबर एंडपर्यंत पिकिंग चालेल, त्यामुळे ऑक्टोबरमधले जे पेशंट्स आहेत त्यांच्यापर्यंत हे जर आपण बेड्स या ठिकाणी तयार करू शकलो तर आयसोलेशन आणि क्रिटिकल पेशंट्सचं मॅनेजमेंट याच्यामध्ये एक मला असं वाटतं की फायदा आपल्याला मिळेल आणि त्यातनं परिस्थिती थोडी बदलेल। दुसरं एक महत्त्वाचा जे काही मला आज लक्षात आलं ते ॲम्ब्युलन्सची संख्या लक्षणीय या ठिकाणी वाढवण्यात आली आहे। दुर्दैवाने हर्स व्हॅन लागतात त्याची संख्या वाढवण्यात आली आहे, त्यामुळे जो रिस्पॉन्स टाईम आहे तो रिस्पॉन्स टाईम या ठिकाणी कमी होईल। अजूनही काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्याच्यावरही चर्चा झालेली आहे आणि महानगरपालिकेत आता रिक्रुटमेंटही महानगरपालिकेने सुरू केली आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता जे काही रिम्युनरेशन आहे ते वाढवल्यामुळे रिक्रुटमेंट करता लोक त्या ठिकाणी उपलब्ध होतील। सगळ्यात महत्त्वाचं जे वॉक इन आयसोलेशन सेंटर सुरू केलेलं आहे तेही महत्त्वाचं आहे, कारण जे सिम्प्टोमॅटिक पेशंट असतात टेस्टिंगपासनं तर रिझल्टपर्यंत त्यांचं आयसोलेशन हे कुठे होत नाही आणि असे पेशंटच मोठ्या प्रमाणात लोकांना संक्रमित करतात।
तर त्यांच्या करता एक वॉक इन आयसोलेशन सेंटर देखील विथ ऑक्सिजनेटेड बेड जे महापालिकेने तयार केलं आहे, एक चांगली त्या ठिकाणी मला असं वाटतं परिस्थिती आहे. पण अजूनही बेड मॅनेजमेंटमध्ये अधिक सुधारणा करावी लागेल, त्या संदर्भात मला असं वाटतं की महानगरपालिका तयारी करते. कॅमेरा पर्सन राजकुमार मोर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट इन बीसीएन न्यूज नागपूर.